बॅक टू माय अनदर ब्लॉग. सो आजचा ब्लॉग असणार आहे, आजचा काय ब्लॉग असणार आहे, आजचा ब्लॉग काय हजबंड सांग, काय ब्लॉग आहे आजचा? पिझ्झा. सो आज आम्ही बनवणार आहेत पिझ्झा. मी आहे आजची मास्टर शेफ आणि हे माझ्या हाती हाताखालचा हा माझा आचारी आहे. बाकी तर त्याला दुसरा एक शब्द आहे ना, काहीतरी हाताखाली काम करतो त्याला काय म्हणतो, काय ना म्हणतो, काहीतरी बोलतो, शेट पिझ्झा. म्हणजे खूप दिवसापासून बनवायचं होता पण आज अचानक प्लॅन झाला आहे. सो आज आम्ही बनवतोय पिझ्झा. तुम्हाला आज तुमच्यासोबत मी पिझ्झाची रेसिपी शेअर करणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अँड डोंट फॉरगेट टू क्लिक ऑन बेल आयकॉन टू गेट माय ऑल व्हिडिओज नोटिफिकेशन. सो ही माझी अरेंजमेंट आहे. हजबंड तुम्ही माहीत घ्या, हे घ्या, कॅमेरा घ्या तो, म्हणजे मला नीट दाखवतो सगळं. सो हे एवढं कापलं आहे, हे पिझ्झासाठी आहे, हे तीन पिझ्झासाठी आहे. हे मी दुसरी भाजी बनवणार, त्याच्यासाठी चिकन पिझ्झा बनवणार आहोत आपण. सो म्हणून चिकन इथे मक्याचे हे पण घेतलं आहे कॉर्न, त्यामुळे थोडंसं ह्यांना टाकायचं होतं म्हणून घेतलं आहे. त्यानंतर हे पीस फ्राय करण्यासाठी मसाला तयार केला आहे, ही म्यो मीच, हा पिझ्झा अँड पास्ता सॉस, केचप, हा चिकन वेगळा आहे, हा मला वेगळा बनवायचा आहे त्यासाठी ठेवला आहे. आणि हा आहे आपला पिझ्झा पिझ्झा बेस. सो याचा हा पिझ्झा बेस यूज करून आज आपण पिझ्झा बनवणार आहोत. सगळ्या आधी ह्याला कापायच्या आधी आपण चिकन फ्राय करून घेऊ. सगळ्यात आधी आपण आधी चिकनचे पीस फ्राय करून घेऊ. हा मसाला यूज करणार आहे चिकन फ्राय करण्यासाठी. याच्यामध्ये हळद, मीठ मसाला, बाकी काय नाही. आम्ही हा आपण ह्याच्यासोबत मिक्स करू. श्रावण मध्ये बनवलेला, आम्ही वॉटरफॉलला गेलेलो तेव्हा वॉटरफॉल वरून आल्यावर बनवलेला हा. नाही त्याच्यानंतर पण मी एकदा बनवलेला, माझ्या भावाला खायचा होता सो बनवलेला. पण ह्यांना खाता आला नव्हता चिकनचा, कारण की त्यांचं श्रावण चालू होतं, मी श्रावण कधी पकडत नाही, हे पकडतात. सो ह्यांना खायचं होता म्हणून ह्यांच्यासाठी आम्ही पनीर माझ्याकडे मेयोनेज नेहमीच असते, कारण की मी असे नाही ते उठापाचा करत असते, म्हणजे पिझ्झात नाही बनवत पण सँडविचेस सारखे बनवते, त्यामुळे मेयोनेज सारखी असते. ते 3:30 वाजता यांनी मला वडापाव आणून दिले, त्याच्यावर खूप ती व्हिडिओ मी पोस्ट केले तर त्याच्यावर खूप जणांच्या अशा कमेंट आल्या की नवऱ्यानी तू मागितलं असतं नवऱ्याने जाऊन आणून दिला. हेच जर नवऱ्याने मागितलं असतं
तर बोलले असते गप झोपा नाही तर महाभारत झालं. पण हजबंड तुम्ही सांगा, जर तुम्ही मागितलं असतं तर मी तुम्हाला दिलं नसतं. दररोज तर माझे लाड चालू आहे, पाहिजे ते करून खायला भेटते. शिमला मिरची मला बिलकुल आवडत नाही, म्हणजे फक्त बटाट्याच्या भाजीमध्ये केलेली शिमला मिरचीच मी खात, अदरवाईज कॅप्सिकम कधी खात नाही. आणि एक माझी मैत्रीण कॉलेजची फ्रेंड आहे हर्षा म्हणून, ती एक जी आणते ना ही भाजी बनवून, म्हणजे तिची मम्मी देते, ती एक मला आवडते. बाकी असं मी कधी कधीच नाही. हा पूर्ण वेजेच झाला. पण अजून पूर्ण वेजी झाला, म्हणजे चिकन टाकायची पण गरज नाही, सगळ्या व्हेजिटेबलने छान दिसतं तुम्हाला हवंय म्हणून. का नको चिकन टाकायला? Minutes later. So, आपला पिझ्झा एक रेडी आहे. त्याच ठिकाणी याची जी मशीन असते ती आमच्याकडनं आहे, म्हणून आम्ही अशा रीतीने त्याला कापत आहोत. म्हणून माझी बायको आता पिझ्झाचा मटर करते. दोन्ही पिझ्झा करून झालेले आहेत. पिझ्झाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की सांगा. पहिलं आता आम्ही ट्राय करून बघतो कशी झाली, जरा खाऊन करतो. हजबंड कम या इकडे कॅमेरा, तुम्ही खा आणि मला सांगा कसं झालं. एक्साइटमेंट बघा माझ्या नवऱ्याची, काल असं काय असलं ना माझा नवरा असं पळत पळत जातो लगेच. एक नंबर हॉटेल पेक्षा बेस्ट.